यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर पुन्हा टीका केली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा मुरुड दापोली इथल्या CRZ मधील अनधिकृत बंगल्यावर अजून कारवाई का करण्यात आलेली नाही असा सवाल सोमय्यांनी केलाय। पर्यावरण मंत्रालय, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना मी काल हा प्रश्न विचारलाय। बांधकाम ताबडतोब तोडण्यात यावं, गुन्हा दाखल करावा, अन्यथा मला न्यायालयामध्ये जावं लागेल असा इशारा सोमय्यांनी दिलाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा दापोली समुद्र किनाऱ्यावरील 4,000 स्क्वेअर फीटच्या अनधिकृत बंगलो ते बांधकाम आताही सुरू आहे, थांबवण्यात आलं नाही, तोडण्यात आलं नाही, कोणत्याही प्रकाराची परमिशन घेण्यात आलेली नाही आहे। मी काल ठाकरे सरकारच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे आणि त्यांना इशारा दिला आहे, एका आठवड्याचा आज कारवाई झाली नाही तर मी न्यायालयात जाणार। यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या मागे ईडीचा ससेमिरा अजूनही कायम आहे। भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं पुन्हा एकदा एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदा खडसे यांना समन्स बजावलाय। साम टीव्हीला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। मंदाताई खडसे यांना चौकशीसाठी आज ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलंय। तर यापूर्वीही मंदाताई खडसे यांना ईडी कडून समन्स बजावलं होतं, मात्र त्यांनी ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता, त्यामुळे आज त्या हजर राहणार का ते पाहावं लागेल।